येथील गट नंबर 123 मधील ई क्लास जमिनीवर आणि गट नंबर 289 मधील एफ क्लास जमिनीवर सन 1989 पासून आजपर्यंत शेती उपयोगी असलेले अतिक्रमण काढण्यात येऊ नये या मागणीसाठी वरखेड येथील 11 ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे उपोषण सुरू केले आहे. या संदर्भात त्यांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले. मौजे वरखेड येथील गट नंबर 123 मध्ये 9 हेक्टर 64 ई क्लास सरकारी शेतजमीन असून सदर जमिनीवर सन 1990 पासून सातत्याने व शांततामय पद्धतीने ग्रामस्थांचे प्रत्येकी 2 एकर शेत जमिनीवर शेतोपयोगी अतिक्रमण आहे. तसेच गट नंबर 289 मधील 7 हेक्टर एम क्लास सरकारी शेतजमिनीवर प्रत्येकी 2 एकर जमिनीवर सन 1989 पासून आजपर्यंत अतिक्रमण ताबावरती आहे. सदर अतिक्रमण काढण्याच्या हालचाली सुरू असून ते पूर्ववत ठेवावे अशी मागणी अतिक्रमण धारक शेतकरी नारायण गवई, शोभा गवई, भगवान माकोडे, अनुसयाबाई गवई आदींनी केली असून जिल्हा कचेरी समोर उपोषण सुरू केले आहे. मौजे वरखेड तालुका चिखली जिल्हा बुलढाणा येथील आम्ही रहिवासी अम्रपाल उत्तम वाघमारे व इतर अतिक्रमण धारक हे सर्वजण दिनांक 7/1/2020 पासून तर आज अमरण उपोषणाला बसले आहेत आणि यांच्या प्रमुख मागण्या ह्या आहेत की मौजे वरखेड येथील अतिक्रमण धारकांनी जवळपास 45 वर्षापासून अतिक्रमित शेती केलेली आहे आणि ते त्या शेतीवरती त्यांचं स्वतःचा उदरनिर्वाह आणि कुटुंबाचं पालनपोषण आणि अवंतर इतर शैक्षणिक खर्च भागवत आहे. परंतु याच कुटुंबाला याच अतिक्रमणधारकाला जमीन सोडून द्याव असा ग्रामपंचायतीने त्यांच्या विरोधामध्ये ठराव घेतलेला आहे आणि हा ठराव त्वरित शासनाने रद्द करावा अशी सर्वांची उपोषणकर्त्यांच्या ठिकाणी प्रथमता मागणी आहे.